तर पक्ष वाढवायचा असेल तर तो सातत्याने विचारांप्रमाणे प्रवाही असला पाहिजे. तो जुन्या माणसाने नवीन माणसाला संधी ही दिलीच पाहिजे, तरच नवीन नवीन विचार पुढे येतात आणि पक्ष पुढे जात असतो. तर जोपर्यंत नवीन धडाची पानं ही थोडीशी काढली किंवा गळली नाही तर नवीन पालवी येत नाही आणि जुनी पानं ही गळली ह्याचा अर्थ ती वाया गेली असा त्याचा अर्थ होत नाही. तर त्या झाडाला एक प्रकारचा आधार देण्याचं काम, खत जास्त देण्याचं काम, त्या झाडाची वृद्धी करण्याचं काम, पर्यायाने त्या पक्षाचं काम, त्या वाढवण्याचा पक्ष वाढवण्याचं काम हे माजी पदाधिकारी करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या लोकांना, नवनवीन लोकांना, नवीन उमेदीच्या लोकांना, नवीन चैतन्य असलेल्या लोकांना, नवीन ईर्ष्या आणि गंभार लोकांना पुढे नेऊन पक्ष पुढे नेण्याची आवश्यकता. जरी या भागामध्ये सत्तेच्या दृष्टीने आपण मजबूत असला तरी आवश्यकता आहे.